नमस्कार साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्र भरातल्या ठळक घडामोडींवर. सात जिंगे सात मरेंगे असं म्हणत एचआयव्ही बाधित सात जोडपे अडकले विवाह बंधनात. जिल्हा प्रशासनानं केलं कन्यादान. एचआयव्ही रुग्णांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. बीडमध्ये मात्र अशा सात जोडप्यांना एकत्र आणून जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनेंनी सामूहिक विवाह सोहळा घडवून आणलाय. त्यामुळे व्यथित होऊन निराशामय जीवन जगणाऱ्या एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना कायमस्वरूपी आधार मिळाला आहे. आता हा जो दुर्लक्षित आजार आहे याच्यामध्ये अनेक प्रकारची आता औषधं हे आलेले आहेत, त्यामुळं याच्याबाबत लोकांनी कोणीही भीती बाळगू नये आणि या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी जे आज बीड जिल्हा व्यापारी असोसिएशननी जो पुढाकार घेतला आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्यांना सहकार्य करावं. हिंदू समाजामध्ये ज्या म्हणजे आपण ज्या चुकीच्या प्रथा पाडून ठेवलेल्या आहेत किंवा आपण ज्या संकल्पना म्हणजे अंधश्रद्धा आपण जोपासतो आहे त्यातून कुठेतरी ही मुक्ती मिळण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि आपण एक चांगला विचार आपण या ठिकाणी समाजाला देतो आहे की एच आय व्ही ग्रस्त हे सुद्धा एक सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगू शकतात आणि तो अधिकार आहे. खूप वैद्यकीय तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे आणि त्यांना एक माणूस म्हणून चांगल्या पद्धतीने समाजामध्ये जगता येईल. साधना न्यूज मराठीसाठी राजतन डोंगरे, बीड.